नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, MA भाग 2 अर्थशास्त्र सेमिस्टर 3 यासाठीचा रिसर्च मेथोडोलॉजी संशोधन पद्धती नावाचा जो पेपर आहे त्याच्या पहिल्या घटकामध्ये फर्स्ट युनिटमध्ये आपण आत्तापर्यंत जे व्हिडिओ लेक्चर घेतले त्यातला या युनिटचा सगळ्यात शेवटचा भाग जो आहे ते सामाजिक संशोधनाचे महत्त्व, सामाजिक संशोधनाचे महत्त्व त्यालाच आपण इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ सोशल रिसर्च असं म्हणतो. की आत्तापर्यंत आपण सामाजिक संशोधनाचा अर्थ पाहिला, विविध व्याख्या पाहिल्या, सामाजिक संशोधनाचा उद्देश पाहिला, वैशिष्ट्य पाहिली, सामाजिक संशोधनाचं स्वरूप पाहिलं, सामाजिक संशोधनाचं व्याप्ती पाहिली. आणि यानंतर विद्यापीठ परीक्षेमध्ये आवर्जून जो प्रश्न विचारला जातो तो आहे सामाजिक संशोधन म्हणजे काय आणि सामाजिक संशोधनाचे महत्त्व सांगा. या प्रश्नाच्या अनुषंगानं सामाजिक संशोधनाचं महत्त्व आपण या ठिकाणी चर्चेणार आहोत. सामान्यपणे मानवाच्या सर्वांगीण प्रगतीचा आधारच हा सामाजिक संशोधन आहे. की आज जी मानवाने की मानवी समाजाची जी आजची प्रगती आहे ती सामाजिक संशोधनातूनच झालेली आहे. की मानवाची भौगोलिक प्रगती ही नैसर्गिक शास्त्रातील संशोधनामुळे झालेली आहे, तर मानवाची सामाजिक प्रगती ही जी झालेली आहे ती त्या त्या विषयाशी संबंधित अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास आणि अजून इतर काही समाजशास्त्राच्या कक्षेमध्ये येणारे विषय त्यामध्ये त्या त्या उद्देशानं ते ते पैलू विचारात करून त्या त्या संशोधकानं सातत्यानं मोठ्यानं काम केले असल्यामुळं त्या संशोधनातून जे काही निष्कर्ष आले त्या निष्कर्षाच्या आधारे मानवाच्या ज्ञानात वाढ झाली. त्या ज्ञानाच्या आधारे मानवानं आपल्या व्यावहारिक समस्या सोडवलेल्या आहेत. म्हणून आपल्याला की मानवी समाजाच्या प्रगतीचा आधारच सामाजिक संशोधन आहे असं म्हणावं लागतं. त्यानंतर सामाजिक संशोधनात विविध सामाजिक घटना, समस्या, व्यवहार आणि मानवी वर्तणुकीचे अत्यंत काळजीपूर्वक सखोल चौकशी करून त्यासंबंधी नवीन तथ्य व नवीन तत्वाचा शोध घेऊन त्यातील कार्यकारण संबंधाचे स्वरूप स्पष्ट केले जाते आणि सामान्य नियम, सामान्य निष्कर्ष, सामान्य नियम, सामान्य सिद्धांत मांडले जातात. अशा प्राप्त ज्ञानाचा सामाजिक प्रगतीस मदत होते. की ही सबंध सामाजिक संशोधनाची प्रक्रिया राबवून संशोधक ज्या विषयवस्तूचा, ज्या समस्येचा, ज्या सामाजिक घटनेचा अभ्यास करतो त्या सामाजिक घटनेबद्दल, त्या सामाजिक समस्येबद्दल वैज्ञानिक पद्धती आणि तंत्राचा अवलंब करून माहिती गोळा करतो, त्या माहितीचं विश्लेषण करतो, माहितीवर वेगवेगळ्या सांख्यिकीय प्रक्रिया करतो, माहितीचं निर्वचन, डेटा इंटरप्रिटेशन करतो आणि त्या आधारे, त्या माहितीच्या आधारे एखादा सामान्य निष्कर्ष, सामान्य नियम, सामान्य सिद्धांत मांडतो आणि त्या माध्यमातून त्या घटनेबद्दल, त्या समस्येबद्दल जे नवीन ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाचा उपयोग सामाजिक प्रगतीसाठी होतो. सामाजिक संशोधनातून सत्याचा शोध घेतल्याने जे ज्ञान प्राप्त होते त्या ज्ञानाचा समाजाला अत्यंत उपयोग होतो. की संशोधक हा सत्याचा पुरस्कर्ता असतो. व्यावहारिक समाज जीवनामध्ये वावरत असताना व्यावहारिक आणि बौद्धिक पातळीवर सामाजिक घटना आणि सामाजिक समस्या, मानवी वर्तणुकीबद्दल जेव्हा त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतात का, कसे, केव्हा, कशामुळं, तेव्हा त्याच्या जाणून घेण्याची जी इच्छाशक्ती असते त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि तो त्या घटनेमागची, त्या समस्येच्या निर्मितीमागची कारणे, सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे संशोधक हा सत्याचा नेहमीसाठी पुरस्कर्ता असतो आणि त्यानं सत्याचं पुरस्कार, संशोधन, सत्याचा शोध घेण्यासाठी संशोधन प्रक्रिया राबवली असता त्याला जे ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाचा समाजाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपयोग होतो. म्हणून ज्ञाना संशोधित ज्ञानामुळे समाजातील दुष्ट प्रवृत्ती आणि त्याचे दुष्परिणाम जाणीव होते.
की सामाजिक संशोधन केल्यामुळं एखाद्या घटनेच्या दुष्प्रवृत्ती जसं बाल गुन्हेगारी असेल, सामूह गुन्हेगारी असेल किंवा इतर काही बाबी असतील तर किंवा क्राईम असतील किंवा सामाजिक दंगल असेल किंवा काही असेल, या ज्या सामाजिक दुष्प्रवृत्ती आहेत त्या का कशामुळं आणि त्याच्या मागची कारण त्याची पार्श्वभूमी ही सामाजिक संशोधनातून पुढे येत असते आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत या होणार आहेत याचीही जाणीव होत असते. म्हणून सामाजिक संशोधन हे समाजातील दुष्ट प्रवृत्ती आणि दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. म्हणून सामाजिक संशोधनाची व्यावहारिक उपयोगिता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढते आहे. ज्यावेळी संशोधक एखाद्या सामाजिक घटनेचा सामाजिक समस्येच्या संदर्भात वैज्ञानिक पद्धतीने माहिती संकलित करून त्याचे विश्लेषण करतो त्याचवेळी तो प्रामुख्याने त्या घटनेच्या आणि समस्येच्या विविध पैलूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. की जेव्हा सामाजिक संशोधक समाजशास्त्राच्या वेगवेगळ्या पैलूने विचार करणारे एका विशिष्ट की तो संशोधक एखादी घटना आणि व्यवहाराच्या संदर्भात जेव्हा वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून माहिती संकलित करतो, त्या माहितीचं विश्लेषण करतो, त्या माहितीचं परीक्षण करतो आणि त्या आधारे त्या घटनेची वेगवेगळी सहसंबंध स्पष्ट करत असतो, तेव्हा तो त्या घटनेशी संबंधित त्या समस्येशी संबंधित ज्या ज्या बाबी आहेत, जे जे पैलू आहेत त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून प्राप्त झालेले ज्ञान हे ज्ञानाचे तो सामान्यीकरण करत असतो की त्यामधून जे काही ज्ञान प्राप्त होतं हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचित करत असतो, पुरवत असतो. म्हणून असं म्हणता येईल की अज्ञात सामाजिक घटना आणि समस्येबाबत माहिती नसते त्या संदर्भात माहिती करून घेण्याचा संशोधकाला एक व्यक्तिगत समाधान आनंद मिळते. की संशोधनाचा व्यक्तिगत जर उपयोग विचारात घेतला तर निसर्गाच्या सानिध्यात समाजव्यवस्थेत वावरत असताना ज्या अज्ञात बाबी आहेत, अज्ञात घटना असतील, अज्ञात समस्या असतील, अज्ञात मानवी वर्तणूक असेल आणि अशा अज्ञात बाबी संदर्भात वस्तुनिष्ठपणे वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून सखोल अध्ययन चिंतन मनन करून जर नाविन्यपूर्ण माहिती गोळा केली आणि तिच्या आधारे नाविन्यपूर्ण शोधाच्या स्वरूपात निष्कर्ष नियम सिद्धांत मांडले तर याचा व्यक्तिगत आनंद एक संशोधक म्हणून अभ्यासकर्ता म्हणून त्या संशोधकाला मिळतो. अशा वेळी या माझ्या संशोधनाचा समाजाला काय उपयोग होईल ही बाब त्याच्या दृष्टीनं गौण असते. की व्यक्तिगत आनंद की मी केलेल्या एखाद्या संशोधनामुळे मला जे ज्ञान प्राप्त झालेले आहे त्याचा व्यक्तिगत मला आनंद प्राप्त होत आहे, नाविन्यपूर्णता मी शोधून काढलेली आहे एखाद्या घटनेबद्दल एखाद्या समस्येबद्दल, त्याचा व्यक्तिगत आनंद मानसिक आनंद म्हणतो तो त्याला प्राप्त होतोच. अशा वेळी त्या माझ्या ज्ञानाचा समाजाला कितपत उपयोग होईल ही बाब त्याच्या दृष्टीनं काय असते, गौण असते, फारशी महत्त्वाची नसते. परंतु सामाजिक संशोधनातून जे काही नवीन ज्ञान मिळतं ते ज्ञान प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समाजाच्या कल्याणाशी प्रगतीशी निगडीत असतं. हाही विचार आपल्याला या ठिकाणी करावा. यावरून सामाजिक प्रगतीसाठी सामाजिक संशोधनाचे महत्त्व अथवा योगदान नाकारता येत नाही. जरी व्यक्तिगत संशोधनकर्त्यानं संशोधन केल्यामुळं व्यक्तिगत आनंद व्यक्तिगत समाधान त्याला प्राप्त होत असलं तरी सामाजिक प्रगतीच्या दृष्टीनं सामाजिक कल्याणाच्या दृष्टीनं त्यानं केलेल्या संशोधनाची भूमिका किंवा महत्त्व नाकारता येत नाही. सामाजिक संशोधन करताना माझ्या संशोधनाचा उपयोग समाजाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणार आहे असे ग्राह्य धरूनच संशोधन केलं जातं आणि मग आपल्याला संशोधनाचा उपयोग या ठिकाणी स्पष्ट होतो. की म्हणजे सामाजिक प्रगती सामाजिक कल्याण या दृष्टीनं सामाजिक संशोधन कितपत महत्त्वाचं आहे हे आपल्याला दिसून येईल. सामाजिक संशोधनामुळे सामाजिक घटना सामाजिक समस्या आणि सामाजिक जीवनातील विविध व्यवहारांच्या बाबतीत अनेक रहस्याचा उलगडा होतो
आणि त्याच्या वास्तवतेच त्याच्या वास्तविकतेसंबंधीचे आपले ज्ञान विकसित होते. की सामाजिक संशोधनामुळे एखाद्या घटनेबद्दल एखाद्या समस्येबद्दल एखाद्या मानवी व्यवहाराबद्दलचे रहस्य उलगडतात आणि त्या रहस्यामधून त्या समस्येबद्दल त्या घटनेबद्दल वास्तविक ज्ञान प्राप्त होतं आणि त्यामुळं वास्तविकता काय आहे हे दिसून येतं आणि त्यामुळं त्या विषयाच्या त्या क्षेत्रातल्या म्हणजे जी अभ्यास क्षेत्र आहे त्याच्या ज्ञानाच्या शाखा विस्तारित होण्यास मदत होते. म्हणून आपल्याला विद्यमान ज्ञान संग्रहात भर घालणे जे प्रचलित ज्ञान आहे वर्तमान ज्ञानात भर घालणे हे सामाजिक संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. की वर्तमान ज्ञानात भर घालण्याच्या दृष्टीने सामाजिक संशोधनाचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. संशोधन सामाजिक संशोधनाची प्रक्रिया ही निरंतर चालते आणि एका संशोधनातून जे निष्कर्ष काढले त्या निष्कर्षाच्या आधारे पुढच्या संशोधकाला प्रेरणा मिळते आणि म्हणून अशा निरंतर होणाऱ्या संशोधनामधून सामाजिक ज्ञानात संग्रहित वर्तमान ज्ञानात त्या त्या विद्याशाखेच्या भर टाकली जाते. हे सामाजिक संशोधनाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. तसेच ज्ञानाच्या आधारे म्हणजे संशोधनातून प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या आधारे मनातील साचेबंद ज्ञानाची जळमटे दूर होतात आणि जळमटे दूर करून व्यावहारिक उपयोगी सिद्धांत मांडणे हे देखील संशोधनाचे तेवढेच महत्त्वाचे कार्य आहे. की नुसतं प्रचलित ज्ञानामध्ये भर टाकणे हेच संशोधनाचं काम नाही, सामाजिक संशोधनाचं हेही कार्य आहे की संशोधनातून जे काही प्राप्त ज्ञान आहे त्या आधारे साचेबंद ज्ञान की पूर्वघोषित ज्ञान असेल, सनातन विचार असतील, कर्मठ दृष्टिकोन असेल, तर संशोधनामुळं त्या बाबतीत नवीन वस्तुनिष्ठ ज्ञान प्राप्त होतं आणि त्या जळमट म्हणजे त्याला साचेबंद ज्ञानाची जळमट असं म्हटलेलं आहे ते दूर होऊन व्यवहार उपयोगी सिद्धांत संकल्पना मांडल्या जातात आणि ज्ञानाची उपयोगिता वाढवण्यामध्ये देखील संशोधनाचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. त्यानंतर असंही म्हणता येईल की संशोधन ही एक संचित प्रक्रिया आहे. ही सर्वसामान्यपणे आपण रिसर्च ही काय आहे, संचित प्रक्रिया आहे, परंतु सामाजिक संशोधनाच्या बाबतीत ती एक विसर्जन प्रक्रिया सुद्धा आहे. की संशोधनाचं महत्त्व सामाजिक संशोधनाचं महत्त्व विचारात घेत असताना सामान्यपणे संशोधनामुळं सातत्यानं प्रचलित ज्ञानामध्ये भर टाकली जाते आणि त्यामुळं त्या विषयाच्या जाणीवा वाढतात, परंतु सामाजिक संशोधन ही विसर्जनाची एक प्रक्रिया आहे. कारण सामाजिक संशोधनामुळं संबंधित घटना संबंधित व्यवहार यांच्याबद्दल वस्तुनिष्ठ ज्ञान प्राप्त होतं आणि त्यामुळं त्या घटनेबद्दलच्या जाणीवा अधिक वाढतात. म्हणजे संशोधनामुळे ज्ञानात भर घातल्याने आकलनात वाढ होत नाही, नसून प्रस्थापित गैरसमजुती पूर्वग्रह दूषित विचार यांचा त्याग केल्यामुळे देखील आकलनात वाढ होते. ही सामाजिक घटना सामाजिक समस्येबद्दल फक्त नवीन ज्ञानाच्या आधारे जी वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त होते त्यामुळं ज्ञानात भर टाकते आणि मानवाच्या आकलनात वाढ होते असं नाही, तर संशोधनामुळं पूर्वी जे विचार होते पूर्वग्रह दूषित होते, दूषित प्रवृत्ती होत्या, त्या संदर्भात त्या बाबीचा त्याग होतो आणि त्या विषयाबद्दल आकलनात वाढ होते. म्हणून या दृष्टीने देखील सामाजिक संशोधनाचं महत्त्व विचारात घ्यावं लागतं. सामाजिक संशोधनामुळे सामाजिक घटना सामाजिक समस्या समाजव्यवस्थेतील क्रिया प्रतिक्रिया या संदर्भात वस्तुस्थितीचा शोध घेण्यात येतो व त्याचे स्पष्टीकरण करण्याचा सातत्यानं सामाजिक संशोधनात प्रयत्न केला जातो. सामाजिक संशोधनातून घेतलेल्या ज्ञानाचा किंवा प्राप्त झालेल्या ज्ञानाचा संबंध हा मानवाच्या गरजांची पूर्तता करणे आणि कल्याणाशी असतो. की सामाजिक संशोधन करून जे काही प्राप्त ज्ञान आहे त्या ज्ञानाचा संबंध मानवाची कोणती ना कोणती गरज पूर्ण करणे
तिची गरज भागवणे पूर्तता करणे ही आहे, तसेच मानवाच्या कल्याणाशी त्या ज्ञानाचा संबंध आहे। म्हणून सामाजिक संशोधनातून संशोधक एखाद्या समस्येचे सोडवणूक करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय सुचवतो की सामाजिक संशोधनातून संशोधक एखाद्या सामाजिक समस्येचे परिणाम विचारात घेता, एखाद्या सामाजिक समस्येमुळं संबंध समाजव्यवस्था विचलित होत असेल, त्याच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतील, तर ही समस्या सोडवण्यासाठी संशोधक काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवत असतं आणि शासनकर्ते त्या उपाययोजनाची अंमलबजावणी करून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतं, म्हणजेच मानवी समाजाच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करतं। यावरून सामाजिक संशोधनाची व्यावहारिक उपयोगिता स्पष्ट होते आणि ही सामाजिक संशोधनाची व्यावहारिक उपयोगिता आपल्याला या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येईल की हे प्रचलित की बोर्डवर लिहिलेले आपण जवळजवळ 9 मुद्दे आहेत, याच्या सहाय्यानं सामाजिक संशोधनाची उपयोगिता किंवा महत्त्व स्पष्ट करू। आता पहिला मुद्दा आपण विचारात घेतलाय, अज्ञान दूर होते की सामाजिक संशोधनामुळं एखाद्या सामाजिक घटनेबद्दल समस्येबद्दल जे काही अज्ञान आहे ते दूर होण्यात होतं, कारण संशोधक सामाजिक ज्या घटकाचा अभ्यास करतो, ज्या समस्येचा अभ्यास करतो, त्या अभ्यासासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून तिच्या विविध पैलूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो। कारण ज्ञान हे काय असतं, प्रकाश असतो असं म्हटलेलं आहे, आणि त्यामुळं ज्ञानामुळं अज्ञानाची किंवा अज्ञान दूर होण्यास मदत, रिमूव्हल ऑफ इग्नोरन्स असं म्हटलेलं आहे की ज्ञान हे तेजोमय स्वरूपाचे असते, ज्ञानाच्या प्रकाशामुळे अज्ञान दूर होते। सामाजिक संशोधनाचा मुख्य उद्देश एखाद्या सामाजिक समस्येबाबत वस्तुनिष्ठ ज्ञान प्राप्त करणे हाच आहे। त्यामुळे सामान्य लोकांचे आणि संशोधकाला सामाजिक घटनांच्या बाबतीत वैज्ञानिक ज्ञान प्राप्त होते, त्यामुळे त्या घटनेशी संबंधित अज्ञान दूर होते की सामाजिक संशोधनामुळं जे काही ज्ञान प्राप्त होतं, आणि ज्ञान हे कधीही प्रकाशमय स्वरूपाचं असतं, त्या प्रकाशामुळं जे काही अज्ञान असतं ते दूर होण्यासाठी प्रयत्न होतो। कारण एखाद्या सामाजिक संशोधनकर्त्यानं वस्तुनिष्ठ पद्धतीनं वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करून अभ्यास करून जर महत्त्वपूर्ण माहिती गोळा केली तर त्या आधारे त्या समस्येबद्दल वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त होत असते, आणि त्यामुळं त्या घटनेबद्दल त्या समस्येबद्दल जे काही अज्ञान असेल ते दूर होण्यास मदत होते। म्हणून सामाजिक अज्ञान दूर करण्याच्या दृष्टीनं देखील सामाजिक संशोधन अतिशय महत्त्व। दुसरा मुद्दा आपण म्हटलंय सामाजिक कल्याणासाठी सहाय्य की सामाजिक संशोधन सामाजिक कल्याणाच्या दृष्टीनं देखील उपकारक किंवा मदत करत असतं। सांगण्याचं तात्पर्य की समाज निर्दोष करण्यासाठी केलेल्या परिवर्तनाला सामाजिक प्रगती असे म्हणतात, किंवा सामाजिक संशोधनामुळे सामाजिक कल्याणावर बरीच मदत होते। सामाजिक संशोधनातून प्राप्त ज्ञानाच्या सहाय्यानं मानवाचे म्हणजे सामाजिक कल्याण करण्यासाठी उपाययोजना करता येतात, विशेषतः बेकारी, दारिद्र्य, बालगुन्हेगारी, समूह गुन्हेगारी अशा ज्या समस्या असतात त्या समस्येमुळं संबंध समाजव्यवस्थेवर वेगवेगळे विपरीत परिणाम होतात, राष्ट्राच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात, अशा वेळी सामाजिक संशोधनामुळं त्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवल्या जातात आणि त्यामुळं समाजाचं कल्याण होण्यास मदत होते, किंवा कुटुंब कल्याण अशा वेगवेगळ्या विभक्त कुटुंब पद्धती असे जे वेगवेगळे संशोधन असतं त्यामधून समाजव्यवस्था अधिक चांगली निकोप होण्यासाठी मानवाचं जीवन सुखकर होण्यासाठी प्रयत्न केले जातात। म्हणून सामाजिक कल्याण हे सामाजिक कल्याणासाठी देखील। दुसरा सामाजिक प्रगतीसाठी सहाय्य की समाज निर्दोष करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला सामाजिक
प्रगती असे म्हणतात की समाजामध्ये ज्या अपप्रवृत्ती आहेत त्या दूर करण्यासाठी जेव्हा सामाजिक संशोधन केलं जातं त्या सामाजिक संशोधनातून समाजाची प्रगती होते. की आपल्या समाजव्यवस्थेमध्ये अनेक अपप्रवृत्ती आहेत, त्या अपप्रवृत्तीच्या दुष्ट प्रवृत्ती आहेत, त्या प्रवृत्तीचा संबंध समाजाच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होतो आणि मग ही प्रगती म्हणजे समाज निर्दोष करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना सामाजिक प्रगती म्हणतात. आणि संशोधनातून अशी सामाजिक प्रगती करण्यामध्ये मदत होत असते, विशेषतः की समाजात अनुकूल परिवर्तन हे समाजाच्या प्रगतीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत किंवा सामाजिक प्रगतीमध्ये कोणते घटक अडथळा निर्माण होतात याचा बोध याची कल्पना सामाजिक संशोधनातून होते. आणि जे घटक सामाजिक प्रगतीला पोषक आहेत त्या घटकांना प्रोत्साहित करण्याचं, त्या घटकांना अधिक सक्षम करण्याचं, त्या घटकांची कार्यक्षमता वाढवण्याचं काम संशोधनामार्फत होतं. किंवा सामाजिक प्रगतीमध्ये जे घटक ज्या घटना अडथळे आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळं सामाजिक संशोधन सामाजिक प्रगतीसाठी सहाय्यक ठरतं. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आपल्याला सामाजिक नियोजनास सहाय्यक, की सामाजिक प्रगतीसाठीच केवळ सामाजिक संशोधन मदत करत नाही तर सामाजिक नियोजन, की कुठल्याही समाजामध्ये वेगवेगळे उपक्रम हे राबवायचे असतील तर त्याचं एक नियोजन असलं पाहिजे. सामाजिक कल्याणाच्या वेगवेगळ्या योजना राबवायच्या असतील तर त्या योजना राबवण्याचा आकृतीबंध तयार करावा लागतो, त्यालाच आपण नियोजन असं म्हणतो. सामाजिक नियोजनाला देखील सामाजिक संशोधन म्हणजे सामाजिक नियोजन मानवी जनसमूहाबाबत नियोजन कार्यक्रम ठरवताना जनसमूहाबद्दलची संपूर्ण माहिती आवश्यक असते आणि ती माहिती संशोधनातून धोरणकर्त्याला प्राप्त होते आणि त्यामुळे ते समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने सामाजिक कल्याणाच्या प्रगतीच्या दृष्टीने वेगवेगळ्या बाबतीत योग्य ती व्यूहरचना धोरणात्मक उपाययोजना करून सामाजिक नियोजन करून समाजाच्या प्रगती करण्यास हे करतात. म्हणून सामाजिक नियोजनाला सामाजिक संशोधन सहाय्यक आहे. त्यानंतर सामाजिक नियंत्रणाला सहाय्य, की नियोजनाला जसं सामाजिक संशोधन सहाय्य करतं मदत करतं तसं सामाजिक नियंत्रण सोशल कंट्रोल हेल्पफुल इन सोशल कंट्रोल याला देखील मदत करतं. म्हणजे सामाजिक नियंत्रण करणे हे सामाजिक संशोधनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक समाज प्रगतिशील आणि परिवर्तनशील असतो. व्यक्ती आणि समाज या दोन्ही घटक यांच्यात क्रिया प्रतिक्रिया व त्यांच्या व्यवहाराबाबत परस्परांचा प्रभाव पडत असतो आणि त्या प्रभावामुळं संबंध समाजव्यवस्था विचलित होते. मानवी वर्तणुकीचे परस्पर मानवी वर्तणुकीचे संबंध समाजव्यवस्था प्रभावित होत असते आणि त्यामुळे अनेक समस्या अपप्रवृत्ती दुष्परिणाम समाजव्यवस्थेवर होतात. ते नियंत्रित ठेवण्यासाठी देखील उपाययोजना सुचवण्याचं कार्य सामाजिक संशोधनातून केलं जातं. म्हणून सामाजिक नियंत्रणाच्या दृष्टीनं सामाजिक संशोधन सहाय्यक आहे हा विचार आपल्याला या ठिकाणी करावा. त्यानंतर समाजशास्त्र किंवा सामाजिक शास्त्राच्या प्रगतीला सहाय्यक, की मानवाच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा मानवाशी संबंधित असणाऱ्या कोणत्या ना कोणत्या घटनेचा कोणत्या ना कोणत्या समस्येचा वेगवेगळ्या पैलूतून वेगवेगळ्या शास्त्रामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. अर्थशास्त्रात मानवाच्या आर्थिक व्यवहाराचा अभ्यास केला जातो. राज्यशास्त्रात मानवाच्या समूह नेतृत्व प्रवृत्तीचा अभ्यास केला जातो. मानसशास्त्रात मानवाच्या स्वभावाचा वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. म्हणजे अशा वेगवेगळ्या समाजशास्त्राच्या प्रगतीस सामाजिक संशोधनात, कारण सामाजिक संशोधनातून एखाद्या सामाजिक घटनेचा सामाजिक समस्येचा मानवी वर्तणुकीच्या संदर्भात वस्तुनिष्ठ माहिती गोळा केली जाते. त्या माहितीचं परीक्षण विश्लेषण निर्वचन करून सर्वसामान्य नियम सिद्धांत मांडले जातात आणि त्यातून त्या शास्त्राच्या ज्ञानाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढून त्या शास्त्राची प्रगती होण्यास मदत होते. त्यानंतर आपल्याला पुढचा की तथ्याचा क्रम निर्धारित करणे, की सामाजिक संशोधन
तथ्याचा क्रम निर्धारित करणे करते। म्हणजे सामाजिक घटना, एखादी घटना घडून येणे, त्यामाग अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारण असतात, त्या कारणाचा घटनाक्रम निर्धारित करून त्या घटना कशी घडली आणि त्याचे भविष्यात परिणाम काय होणार आहेत हा घटनाक्रम निश्चित करणं म्हणजेच तथ्याचा क्रम निर्धारित करणं। वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करत असताना ज्या संशोधन समस्येचा म्हणजे ज्या विषयाचा अभ्यास करत आहोत त्या विषयाशी संबंधित जी जी तथ्ये आहेत त्यांचा प्राधान्यानं क्रम लावणे आणि त्यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करणे आणि त्या आधारे नियम सिद्धांत मांडणे हे सामाजिक संशोधनाचं कार्य आहे। म्हणून तथ्यक्रम की एखाद्या घटनेच्या संदर्भातील जी काही तथ्ये आहेत त्यांचा जर उलटसुलट क्रमांक लावला तर त्यामधून विपरीत निष्कर्ष निघतात आणि अशा निष्कर्षाची व्यवहार उपयोगिता कमी होते। परंतु संशोधनातून त्या घटनेशी संबंधित तथ्यांचा सुव्यवस्थित क्रमबद्ध क्रम लावला गेला तर त्यावरून वस्तुनिष्ठ निष्कर्ष बाहेर पडतात किंवा प्राप्त होतात आणि त्या निष्कर्षाचा वापर समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, राष्ट्राच्या हितासाठी होतो। म्हणून सामाजिक संशोधन तथ्याचा क्रम निर्धारित करते ही देखील त्याचं महत्त्व सांगता येईल। त्यानंतर वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून पूर्वकथन करता येते की सामाजिक संशोधन ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे। या वैज्ञानिक प्रक्रियेमध्ये जो अभ्यास विषय आहे त्या संदर्भातील क्रमबद्ध व्यवस्थाबद्ध तथ्याचं वर्गीकरण करून त्या वर्गीकरणाच्या आधारे वेगवेगळ्या तथ्यातील सहसंबंध शोधून त्या तथ्याच्या आधारे जे काही निष्कर्ष प्राप्त होतात, जे काही तथ्य त्याच्या आधारे सामान्य नियम, सामान्य निष्कर्ष आणि त्या नियमाच्या आधारे, त्या सिद्धांताच्या आधारे भविष्यात अशा घटनेबद्दल अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर काय होईल याचं पूर्वकथन करता येतं। म्हणून सामाजिक संशोधन हे वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून पूर्वकथन करण्यात देखील सहाय्यक ठरतं। आणि शेवटचा उपयोग आहे सैद्धांतिक उपयोग की नैसर्गिक शास्त्र जसं सैद्धांतिक उद्देशानं संशोधन करतं म्हणजे ज्ञान प्राप्त करणे किंवा प्रचलित ज्ञानामध्ये भर घालण्याच्या हेतूनं जेव्हा संशोधन केलं जातं त्याला सैद्धांतिक हेतू म्हणतात। त्याचप्रमाणे सामाजिक संशोधन देखील सामाजिक घटना, सामाजिक समस्या, मानवी वर्तणूक यांच्याबद्दल वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून त्या माहितीच्या आधारे सामाजिक सिद्धांत, सामाजिक नियम किंवा मानवी वर्तणुकीबद्दलचे नियम मांडण्यास सहाय्यक ठरतं। यावरून सामाजिक संशोधनाची उपयोगिता व्यावहारिकदृष्ट्या किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट होते। या ठिकाणी संशोधन पद्धती या पेपरचं पहिलं युनिट संपलं आहे। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संशोधन पद्धतीचं दुसरं युनिट जे रिसर्च डिझाईन संशोधन आराखडा आहे याला सुरुवात करू। धन्यवाद।